गोविंद मसनाजी वाडीकर वय 55 वर्ष, त्यांच्या कुटुंबात एकूण 9 लोक आहेत. ते शेतमजूर करतात आणि 1978 गायरान जमिनीवर अतिक्रमण करून स्वतःची पोटाची उपजीविका भागवतात. हे दलित कुटुंबातले आहेत आणि 1978 जमीन पकडले, पण त्यांनी एकटेच नव्हते तर त्यांच्याबरोबर 40 दलित कुटुंबाचे लोक होते. 90 पट्टे झाले आणि पट्टे 7-12 समजूनच त्याने 7-12 लक्ष दिले नाहीत. आणि जेव्हा शासनाची स्कीम घ्यायचं होतं त्यांना, ते मिळालं नाही. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पट्टे म्हणजे 7-12 नाहीत, आपण 7-12 आपण प्रयत्न करायला पाहिजे. आम्हाला आम्ही शासनाला एकच सांगणार की आमच्या आम्हाला हे पट्ट्याप्रमाणे आम्हाला 7-12 द्या. आम्हाला पेरा करून खाण्यासाठी, आम्हाला शेती करण्यासाठी, हे आम्हाला उदरनिर्वाह चालते आमचा, याच्यावर आमचं कुटुंब चालते याच्यावरच. किती वर्षापासून शेत पेरतात आता तुम्ही? आम्ही 35 वर्षापासून पेरते बघा. हा, तुमचे म्हणजे पट्टे झाले आहेत का? हा, पट्टे झालेले आहेत. हा, सगळे झालेले. आता येऊन येऊन बघा, आमचं हे लागलं 7-12 आता आम्हाला उतारा पाहिजे. त्यांचं संघटन, आपल्या संघटनेची ताकद इंडिया हानाहटच्या माध्यमातून हिरवो दाखविल्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि म्हणून त्यांना लाभ मिळाला. यासाठी मी त्यांची एकजुटीचं राहण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि माननीय तहसीलदार साहेब जटाळे, मुखेड तहसील कार्यालय यांचं, यांना 7-12 देण्याची नोटीस काढल्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो. हे माझा समुदाय, मी शांता येवतीकर, राज्य महाराष्ट्र, इंडिया अनहर्ड, नांदेड.